नमस्कार कावेरी स्मार्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये धपाटे बनविणार आहोत अशा प्रकारे तुम्ही जर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर धपाटे बनवाल ते धपाटे एकदम नरम वातड न होता अगदी खूप वेळपर्यंत नरम राहतील संध्याकाळपर्यंतसुद्धा तुम्ही खाऊ शकता हे धपाटे सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या वेळेसुद्धा तुम्ही बनवू शकता पाहता येणे तुम्ही एकदम नरम आणि सॉफ्ट हे धपाटे बनवून तयार आहेत एकदम खमंग असे चविष्ट धपाटे कसे बनवायचे ते पाहूयात चला तर मग त्यासाठी इथे गव्हाचा आणि ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी बेसन आहे मी ज्या वाटीने बेसन घेतले त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन वाट्या ज्वारीचं पीठ हे प्रमाण मोजून घेतले आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा घाला एक वेळा हाताने छान असं चोळून घेऊन घातल्यामुळे त्याचा फ्लेवरही छान येतो आणि चवही छान लागते एक चमचा जिरेपूळ घाला हळद रंगासाठी थोडीशी घालायची याबरोबरच यामध्ये लाल तिखट घाला तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे दीड चमचा लाल तिखट घेतले दपाटे थोडेसे खाण्यामध्ये तिखट असले तरी छान लागतात त्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि एक वेळा हे कोरडं साहित्य पूर्ण एकत्रित छान असं मिक्स करून घ्या ह्याच्यामुळे मीठ आणि तिखट एकदम छान असं मिक्स होतं पिठामध्ये आणि सर्वीकडं छान असं लागलं जातं त्याच्यामुळे हे पूर्ण कोरडं साहित्य एकदम छान असं मिक्स करून घ्या छान असं मिक्स करून झालं आहे आता आपण यामध्ये एक चमचा लसण घाला अद्रकची पेस्ट घालू नका लसण घाला लसण थोडंसं जास्त घातलं तरी चालेल दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत छान असं बारीक कट करून घ्या तेही ह्यामध्ये घाला कांदे घातल्यामुळे धपाटे खूप छान चविष्ट लागतात त्याबरोबरच त्यामध्ये काही कडीपत्त्याचे पाने आणि कोथिंबीर अर्धी वाटी बारीक अशी कट करून तीही घालायची एकत्रित छान असं मिसळून घ्या तुम्ही यामध्ये मेथीची भाजी किंवा आंबट सुक्का पालकाची भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या घालूनसुद्धा तुम्ही हे धपाटे बनवू शकता यामध्ये एक वाटी दही घालणार आहे हे दही खूप जास्त आंबट नाही आहे ताजं दही आहे दही घातल्यामुळे आपले धपाटे जास्त वेळ छान असे नरम राहतात आणि लुसलुसीत होतात एकदम छान असं मिसळून घ्या ज्यांना दही आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे छान असं खाऊ शकता त्यांना कळतही नाही यामध्ये दही आहे म्हणून त्याबरोबरच आता थोडं थोडं पाणी घालत छान असं मळून घ्या मी इथे एकदम छान असं तयार करून घेतले खूप जास्त पातळही नको आणि जास्त घट्टसरही नको अशा प्रकारे आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये एक सुती कापड घ्या ते कापड छान असं ओल्लं करून घ्यायचं आहे आपल्या कोलपाटावरती छान असं ठेवा आणि आपल्याला ज्या आकारात हवेत त्या आकारा इतका गोळा घ्यायचा आणि हात ओल्ला करून छान असं थापून घ्यायचं आहे तेल न लावता तुम्ही हात ओल्ला करत अशा प्रकारे छान असा पसरून घ्या आणि आतला भाग कच्चा राहायला नको त्यासाठी आतमध्ये एक छान असं बोठाने होल करून घ्या ह्याच्यामुळे धपाटे छान असे भाजले जातात अशा प्रकारे एका हातानं उचलून घेऊन ताव्यावरती टाकून घ्या कपडा ओल्ला केल्यामुळे अगदी अलगद असे निघतो चिटकत नाही आता यावरती थोडंसं तेल घाला आणि एक झाकण झाकून छान असं भाजून घ्यायचं आहे झाकल्यामुळे वरचा भागही छान असा वाफवला जातो आणि आतपर्यंत छान असा कुठे जाड राहिला असेल तोही भाग छान असा भाजला जातो आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्या तुम्हाला जर कडक क्रंची धपाटे आवडत असतील तर तुम्ही गरम गरम छान असं खाऊ शकता ह्या धपाट्यामध्ये दही असल्यामुळे हे वातड असे होत नाही थंड झाल्यावर सुद्धा छान मौसर असे असतात आणि तोंडाला खूप चव येते दररोज पोळी भाकरी त्यापेक्षा एखादी वेळेस अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा मंदाच्या वरती दोन्ही बाजूनी अशा प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे छान असं भाजले गेले आपण काढून घेऊयात अशाच गय। प्रकारे आपण अजून एकदा छान असं भाजून घेऊया गय। तुम्ही दरवेळेस धपाटे बनवताना कापड ओलं करून घ्या त्याच्यामुळे ते लागत नाही आणि अगदी सहज निघून जातो कारण कापडवलं नसलं की मग ते धपाट्याचं पीठ त्याला लागतं आणि निघायला अवघड जातं एकदम खमंग आणि चविष्ट अगदी कमी वेळेत झटपट अशी होणारी रेसिपी आहे मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तेव्हा डब्यामध्ये न्यायलासुद्धा सुद्धा एकदम छान अशी रेसिपी आहे गरमागरम धपाटे तयार आहेत दह्यासोबत आणि त्याबरोबरच थोड्याशा शेंगदाण्या चटणीसोबत हे धपाटे तुम्ही सर्व करा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आवडली तर दुसऱ्यांना शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कावेरी स्मार्ट क्रिएशन्स थँक्स फॉर वॉचिंग